जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने एकतर्फी बाजी मारली, तर विरोधी भाजप पुरस्कृत पॅनलचा धुव्वा उडाला. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू होता. 7 संचालक बिनविरोध झाले, मात्र भाजपकडून निवडणुकीचा आग्रह झाल्यानंतर उर्वरित 11 जागांसाठी आज सकाळी 92% मतदान झाले. सायंकाळी शिरोळ येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यामध्ये सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने सर्व जागा जिंकून बाजी मारली. विजयी उमेदवार याप्रमाणे: सोसायटी महिला राखीव गटातून दीपाली चौगले, माधुरी सावगावे. ग्रामपंचायत अनुसूचित जाती गटातून सिद्धराम कांबळे. ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातून किरण गुरव. व्यापारी व अडते गटातून प्रवीण कुमार बलदवा, दादासो ऐनापुरे. हमाल व तोलाई गटातून भगवान पाटील. सोसायटी सर्वसाधारण गटातून सुरेश मानगावे, रामदास गावडे, मुंजमिल पठाण, विजयसिंह देशमुख, सुभाषसिंह राजपूत, महावीर पाटील, शिवाजी चव्हाण. इतर मागासवर्गीय सोसायटी गटातून दर्यापा सुतार. भटक्या जाती व जमाती गटातून चंद्रकांत जोंग. ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून अण्णासो पांडारे, संजय आनुसे हे उमेदवार विजय झाले आहेत. विजयानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला. बीपीएनसाठी शिरोळहून उमेश माळगे.